हो चाय पिऊन झाली असत तर पेलो आता ना। साठी आणि जो कोयतो गोळा चिरू साठी सांग बका कसो बदलो घेऊ सगळ्यांचो सांग। अबा अहो तुमच्या तोंडात बदल्याची भाषा शोभना नाही। मग काय करायचं? तुमच्या सर्वांची पूजा करायची काय? या अजून पोरांच्या नावान हळहळ बसायचा? माझ्या सुनेकनी पोरात न्याय वळवा, न्याय मागतात ती। इंदू अगो काय केलं लंडन? माझा विराट घेऊन मी लादत होतोय, वच्ची वच्ची चुकला असत पण अण्णा सुद्धा काय धुतल्या तांदळा सोडक लाया। सोड बाका दत्ता, माझी दुश्मनी अण्णा वांगडा हा तुमच्या वांगडा नाया। दुश्मनी हा ना मगे ती आता संपूया। अण्णा बोलणार आहेस का? हळू कुणीतरी ऐकेल। अरे ऐकू दे, माझा कोणी काय वाकडा करू शकणार नाही। अरे आबाचा बापू जरी वरना इलो ना तरी तो माका काय करू शकणार नाही। हळू काच लागेल या घरातल्या पाण्याचं घोट कसं घेऊ मी साहेबा? काही तू या घराचा कधी भला नाही होऊचा। ज्या घर तू टिकवू बघतस ना इंदू त्या टिकणार नाही। आबा आज पर्यंत त्या घरात मी अपशब्द काढलेले होते पण तुझ्या घोवामुळे आज काढूचे लागतात। या घर टिकणार नाही। शाप बाबा तो या घरात शाप। काय करायचं? संपलो सगळा संपलो। काय करायचं? काय नाही राहुला, माझ्या संसाराची राग झाली हो। जळला माझं घर, माझा संसार सगळा संपला। सगळं संपलं सगळं संपलं। चळता चळान दे Thank you.
तू बघून येतेस का काय झालंय ते? हा माधवा, जावताना त्याचो त्रास दुसऱ्यांका होता, त्यांका काय त्रास होणार नाही, आणि समोरच्या त्रास होताना तो त्यांका कळणार नाही. ते खंबीर असत, आणि मुख्य म्हणजे ते अण्णा नाईक असत. त्यांचा अहंकार मोठो असा. अरे, जखमांवर उपचार सापडतील पण अहंकारावर नाही. घेतील ते स्वतःची काळजी. राग झाली माधवा. काय या दत्ता, चल आपण जाऊन येऊया. आहे, मी जाऊन येते. नाही रे, मी पण येते. अरे, परक्याचा घर हा काय? आपलाच घर हा. आणि ता जळताना मी गप कशी बसू? चल चल चल. दत्त भाऊ जळला जळला, राग झाली या सगळ्याची. वच्ची काकी, आबा काही दिसले काय? नाही नाही दिसत नाही. आबा, वच्ची काकी, माझं घर जळलं, माझा संसार जळालो, माझं घर, माझा संसार जळालो, माझं घर जळलं, माझो संसार जळालो, माझो काशी दैसरच राहलो, माझो काशी दैसरच राहलो, ओ माझा घर जळला. अण्णा नाही, अण्णा नाही, माझं घर जळलं, जळान गेला सगळा. हिम्मत कळूक होई माणसांची. नाते गोती भावकी सगळ्या वया रे, नाहीतर या सगळ्याचं काय फायदो? एक दिवस या वाड्याची पण राख होती. आई, चाय घेवा आणि आबांका शोधूक जावा. आबाक वच्ची घेऊन येवा. या घराचो अंश असत ते, खाय असत ते बघा दोघा. वाईट रे वाईट. पहिवाजी गे गे गो बकरी खा. खा वाईट भाई, आणि गस खा. सांगो तू माझे भाई, बरा वाटता वाटता बरा. नाईक,
आता तुमच्या घरातल्यांनी भर बाजारात माझ्यावरती शेण फेकलं. काय केलं तुम्ही? शेण फेकणाऱ्याच्या घरावर शेकडो शेणे टाकून जाळून टाकले, राख केले. अण्णा म्हणजे तुका काय वाटलं? अण्णा नाही का प्रभात? हो अण्णा, केवढं करता हो तुम्ही माझ्यासाठी? माझ्यासाठी लोकांना मारलं, घरातले दागिने माझ्यासाठी आणले, आणि आता काय घरही जळलं? अण्णा, एवढं सगळं करता ना माझ्यासाठी, मग माझ्याशी लग्न का करत नाही? लग्नाशिवाय सगळा मिळता ना, पण मान मिळत नाही ना. किती युरा तू कोणता? आधी लग्न. चला या पौर्णिमे यो चंद्राचं तुकडो कायमचो माझो वयात. खरंच अण्णा? वचन दिलंय. आता या गावात ना सगळ्यांची तोंड बंद होतील अण्णा. अण्णा मला खरंच खूप आनंद झालाय. आता हे लग्न घर होणार, सगळी तयारी करायला हवी. हो पौर्णिमा जवळच आली आहे अण्णा. आता फार दिवस उरले नाही, आता दागिने लागतील, पैसे लागतील. तुम्ही काय हो, तुमची तयारी कराल, पण माझं काय? माझ्याकडे तर काहीच नाही. आता असंच राहणार का लग्न? अहो गळ्यात दागिने हवे, खर्च होणार म्हणजे पैसेही लागतीलच ना अण्णा, हो ना? मी पण ना, मी का काळजी करते? आता जे तुमचं तेच माझं आहे की नाही अण्णा? होय. आणि तुम्ही आहातच ना माझ्यासोबत? ए पांडू, इकडे. नको, काम असत दत्तभाऊ रडतील. नाही ओरडणार, इकडे. तू आलास हे मी त्याला नाही सांगणार. नारायण दत्त भाऊ, तुम्ही नाही सांगणार ना? दत्त भाऊ नारायणार मग लगीना ना, लगीना. मला सांग पांडू, काय बोलतोस? डावळ्या या अशा बांधायच्या, बांध बघू. यो मुंडावळ्यो, डोक्यात बांधायचो. असो आता सगळीकडे जाऊन सांग की लग्न आहे म्हणून. लगीन हा. थांब, काय सांगशील, कुणाचं लग्न आहे? तमाका कमायत जा. लगीना लगीना लगीना. कारण त्या शक्तीक माहिती असा, मी थंय पोचलं असतंय तरी इतक्या नुकसान झाला नसता, पण झाला ह्या वाईट झाला. त्या घरात आग लागली, पण त्याचे परिणाम हय भोगूचे लागतले. नायकांचाच सगळा असा, तुमचीच संपत्ती होती, तुमचीच वास्तू होती. काहीतरी उपाय करचो लागत, नाही तर भारी पडात. काय करूचा लागत सांगतय? पहिलो आधी दिव्यात तेल घाल, अगरबत्ती लाय, आणि नारळात हळदी कुंकुटे. नाही होतो ह्या वास्तूंची शक्ती असा, ती ग प्रवाची नाय, ती आपलो बळी घेतली. तो बळी आम्ही त्याका दिल, तो तू मान्य करून घे. आणि हे तो सगळ्या तो नायकांचा त्रास होता का म्हणे, तुझो बळी घेऊन मागे फिर. आणि जा कोणी ह्या कृत्य केलेला असा, ते का ह्या जागेवर परत आण. दत्ता होय. अण्णा घरात जातस काय? घरात जाय तशी
तर तुझ्या मांगराकडसून जाऊ नको. हे बळी दिलेलो असा. अरे असे किती बळी घेतले मी. माका नाही कोणाची भीती. रघु सावध व्हायला हवं. आपल्यावर मोठं संकट येणार आहे पौर्णिमेला. काय सांगतोस निल्या? तुम्हाला माझी आठवण येत नाही? आठवण येऊ तुझ्या समोरून खय जाऊक देत. गो गो शेवंत. गो गो शेवंत. काय जातस काय जातस? जमीन कोणाची असा कोणाची असा जमीन? त्या सगळा माझा. अण्णा नाही काय सा मी एकटा मालक अस. वय तुम्हाला कसस? वय मी. मगे धरून राहू जमिनीक. हैसर पाय रोवून उभं राहू. बघ बघ माझे पाय. अशी माझ्या शेवंताशी लग्न करूचा तू का? माझ्या शेवंताशी लग्न करूचा तू का? मगे आधी हैसून पाय काढ 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 पाय. अण्णा नाही का समी? घालू गोळ्यो घालू. अण्णा नाही का समी? आत्ता आत्ता शेवंता शेवंता घालू गोळ्यो घालू. शेवंता 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 हा घालू गोळ्यो घालू. बघायचंय मला. बघूया आनंद टिकलाय का ते. शंकर बाई अण्णांका कसला स्वैर सुतक नाया. अण्णा नाईक असत ते अण्णा नाईक असतील ते अण्णा नाईक. पण आता त्यांचं लग्न माझ्याशी होणार त्यामुळे मी सांगेन ना तसंच वागावं लागेल त्यांना. पदराला बांधून फिरवणार आहे मी त्यांना. तुम्ही ऐकूचा नायच असाच ठरवलेला. आता काही झालं ना तरी अण्णा येस्तोवर मी इथून उठणार नाही. किंवा मी एक काम करते मीच जाऊन शोधते त्यांना. नाही कित्येक रात्री अण्णांची वाट बघत उपाशी राहिलीस. पण अण्णांनी एकदा तरी तुला विचारलं का तू जेवलीस का म्हणून? मग का केलंस असं? हा उपाशी राहून कुठलाही प्रश्न सुटत नाही उलट त्रास होतो तोही आपल्याला. आहे झोपलेल्या माणसाला आपल्याला जाग करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला ना जाग करता येत नाही. खूप केलंस तू पण आत्तापर्यंतचा तुझा त्याग फुकट गेलाय आणि त्याचा मला त्रास होतो आहे. घर इथे चला काय वाढणार.
आता माहित आहे तू कोण असेल. काशी असस तू. अण्णा अण्णा तुम्ही चला घरी चला. उशीर येईल वाटतं. पडले होते काहीतरी. मग ती बाया घेऊन नेली त्यांका. सोडतो इशे. विषय धरून ठेवलं होतं तरी काही फरक पडणार नाही हा. बरा. अरे आबा आणि बच्चू जो 2 दिवस झाले खाय पत्तो नाही हा. आज तरी भोग खाय असत ते. कोणाकडे जातले रे. काय खात पित असतील काय कळणार नाही. आहे गावड्यांकडे कार्य असा ता करते आणि जाते. बरा तेव्हा सापडा दे रे बाबा. करतो तू काम. तुला हाय वाईज बशी. हाय बस बस. हा सावका सावका. मी बघतोय काय खाऊक मिळता का. हा तू आहे सर बशीत ना. हा काय जाऊ नको. हा हे बसा ना. मी बघतोय काय खाऊक मिळत का. भूक लागली. वाटता तू का. चालतो हो. आबा ऐका माझा. तू चालाय ना. यो जीव घेत आमचो. आबा थांबा ऐका माझा. आमका जाऊन दे. आमका जाऊन दे. कपरव दत्त मागे येऊ नको. थैसरच राहू. काय असतील दोघा. आई अगे मांगराक आग लागली हे का आपण काय करतलो. पण त्यांचा विचार करण्याच्या नादात ना तू कधीतरी घर जाळून टाकशील. आता हायता काय ठेवलेलंस ना तकार आपला. उद्या जर विचार करता करता दुसरा काहीतरी झाला तर काय करायचा. अगे त्यांची कर्मच तशी असत ती त्यांना ह्याच वाटेकडे घेऊन जातली. अगो या घराची कर्मा काय कमी असत काय. या घराचे वाशे तरी साबूत राहतील काय गो. तो वाईच प्युक. कोण तुम्ही. हसून इलेस. गावची बाव नाही आई आमची बाव असं. अगे काय झालं पाणी देऊ. आटणार नाही तुझ्या बावीतलं पाणी. काय बघा तोंड चालता जा नाही देत पाणी. अगो किडे पडतील तुझ्या तोंडात. बघा काय तोंड आईचं. हो पाण्याचा धर्म असत हो. आधी या बाईच्या जिभेत काय हाड हाकाय बघा.
विचारणार नाही काय नाही, येतच पाणी बुचकळू टाकलंय पाण्यात हात. अगो थांबोची, काय बोलाल नको, आपण बघूया दुसरीकडे, चल बघूया दुसरीकडे. आबा काय झाला? ओ यो आपल्या खान्नाकडे घेऊन जाईत, अण्णा जीव घेईत आपलो, एवढाच करूच राहुलेला त्याचा. ओगे बाय माझे, पाण्याच्या नावावर जीव घेईन मी तुझो, कोणाची शपथ घेऊ सांग मी तुका. आबा तू तरी समजव रे का वच्ची. अगो रघु सांगता ना एवढा, चल बघा. बघ रघु, ह्या येळेत जर आमच्या वाईटावर उठलंस ना तर ह्योच दोंडो तुझ्या डोक्यात घालीन. घाल बाय घाल, आजपर्यंत काय मी केलंय ना त्याचा प्रायश्चित घेऊची वेळ इली आई. ही संधी माझ्याकडून हिरावून घेऊ नको, चला चला आत या. या बसा. अरे बसा 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 बस. कोण नाही बसा. तवसरे चणे खाया, मी पाणी आणते. क्या या काय आया? असे दिवस इले असत ना म्हणून सगळी जण आमचो फायदा घेतात. जाऊ दे आमका, जाताव आम्ही, तू जा. असं काय करतोस हा? आता रघु काकान असा केला म्हणून मी पण असा करणार आहे का तुमच्या सोबत? आबा काकू चला चला तुम्ही माझ्या सोबत. असे बघताच काय माझ्याकडे हा? तुमका काशीची शपथ असा, चला बघू चला. चला मी काय ऐकणार नाही तुमचं, चला चल वशी काकू, चल 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 ये वा. थांबा मी करते काय ते, थांबा. तांदूळ तर हत. या काम करते मी कुळदाचा पीठ घेऊन येते आणि चार बटाटे आणते, जेवण करूया आणि खाऊया. अरे पण किती आहे एवढा चोंटी आहे. आबा काकानो परत तुमचा ताज, तुम्ही बसाय सर इलेम. रान झाली गो सगळ्याची, वेळ निघून गेली हो आता. वेळ निघून नाही गेली हा, वेळ इली हा. वच्ची मी काय आता गप नाही राहणार, मी गप नाही बसणार वच्ची. या वाड्याची राख रांगोळी केलंय तर आबा नाईक नाव नाही सांगणार. तू किती आईला सर? वास्तू या तुझी जाय सुन जा. नाना हो नाना सा बायो जाय सुन जा. नाना मी हिंदू. कोण? अहो मी हिंदू असय. या बघा
पाणी ठेवलेला हा हा आता हा शांत निवांत झोपा हा मनात भलते सलते विचार येतात डोळे बंद करून शांत झोप बरा वाट डोक्यात काय ना काय सुरू असल्यावर असाच होणार झोप ऐकलास आबा आणि बच्ची काकी काय असतील बघू जे असतील ते सर नीट असू दे तू झोप दत्त भाऊ दत्त भाऊ आग लागली या जळता सगळा माई या जळला पाणी पाणी जात पाणी आग लागली पाणी जेवण वर दत्त आग लागली अरे देवा बच्ची तुझ्या सगळ्या इच्छा जळता ना तुझ्या डोळ्यांनी बघ काय हाताक लागूच नाही बघ अन्नाच्या आयुष्याची राख होता ना बघ ती राख घे बघ 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 सूट चल तू आधी आपण घर जाईन हा वाटोळा वाटोळा होईल चल या वाड्यात कितीतरी जणांची मना दुखावलेली असत कितीतरी जीवांची हाय लागलेली असा वाड्यात आता या सगळा दिभावला हा पण पुढे काय वाढवून ठेवलेला हा काय माहित ज्यांच्या घराची राख झालेली हा ना त्यांचे शाप लागलेले असत या वाड्यात सकाळी उठल्यावर अण्णांच्या घराची बातमी कळली म्हणून काळजी वाटली शांत बसायचं कुणाला काही बोलायचं नाही मी आहे ना हा म्हणून तर तुमच्याकडे गेले ना मी हा अण्णाचा राग शांत होत नाही तोपर्यंत त्याच्या समोर जाऊ नकोस पण त्यांचा राग शांत तरी कधी होणार होईल शिकारीला निघालेल्या वाघाच्या तोंडाला रक्त लागायला होणार रे
का घाबरतोस? माझ्यावर विश्वास नाही का? नाही हो, तुमच्यावर असा विश्वास माझो. पण तुम्ही तर वाघाच्या तोंडात रगत लागीत बोललास ना म्हणा. सध्या वच्छे आणि आबा कुठे आहेत? नाही माका नाही माहीत. म्हणजे सकाळी मी त्यांना शोधून गेलो होते पण गावभर माका काही सापडले नाहीत होते. तुम्ही जरा तुमच्या परीन बघा ना खाय त्यांचो पत्तो लागता काय तो. हा मी काय नाही करू गो. मी नेमकं करू जीव जीव वाचवलास माझं. तुम्ही तुला तुझ्या जीवाची किंमत मोजावी लागेल. म्हणजे हो? म्हणजे आजपासून मी सांगतो ते करायचं. मी सांगेल तसंच वागायचं. मंजूर असेल तर ठीक, नाहीतर वाघाच्या तोंडाला तुझं रक्त लागेल. तुम्ही सांगशात करेन मी. हा अगदी इमानदारीन करेन. हा